आता 3 महिन्यासाठी समिती नेमलेली होती, थोडा वेळ त्या लागतो, जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे, अजून 1 महिन्याचा अवधी त्या समितीने मागितलेला आहे. रिटायर्ड चीफ जस्टिस भोसले साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, शिंदे साहेब, सगळ्यांची चर्चा त्या ठिकाणी फोनवरून लंडनपर्यंत साहेबांनी त्या ठिकाणी केली, सीएम साहेबांनी, डेप्युटी सीएम साहेबांनी, देवेंद्रजींनी केली. त्यावेळेस एका ओळीचा ओळीचा काय पान भरच काढू ना आम्ही, 100 ओळीचा काढू असं एका ओळीचा. हा विषय असा नाहीये की अध्यादेश काढला, कॅबिनेटने मिटिंग घेतली किंवा लगेच अधिवेशन बोलवा असा विषय नाहीये. आता मला सांगा, समिती नेमून 3 महिने झाले, आता 3 महिने त्यावर थोडा वेळ लागतोय. मी अण्णा हजारे साहेबांचं उदाहरण दिलं की गेले 15-20 वर्ष अण्णा साहेब त्या ठिकाणी लढलेत, त्यांनी माहितीच्या अधिकाराचा कायदा केला आहे, म्हणजे खरा खूप मोठी आपूर्ती, म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ही देशासाठी. माहितीच्या अधिकारासाठी अण्णासाहेब किती वेळा पोस्टाला बसले, मी 4 वेळा अण्णासाहेबांचं उपोषण सोडवलं, दिल्लीपासून इथपर्यंत, मुंबईपासून, त्यांच्या राणेगड सिद्धीपासून. आणि म्हणून मला वाटतं की थोडी सबुरी ठेवावी लागेल. आजही जरंगे पाटलाकडून एवढं मोठं काम होत आहे त्यांच्या हातातून, एवढं समाजाच्या लोकांना न्याय मिळणार आहे, तरुणांना न्याय मिळणार आहे रिझर्वेशनच्या माध्यमातून. मला वाटतं 3 महिने झाले म्हणजे सगळं संपलं असं समजताच काम नाही. आता फक्त 1 महिन्याची मुदत सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी मागितलेली आहे, देवेंद्रजींनी मागितलेली आहे, अजितदादांनी मागितलेली आहे, समितीने मागितलेली आहे. मला वाटतं की त्यांनी द्यायला मंजूर करा असं हे होणार नाही, म्हणून आम्ही पुन्हा तेच समजायला चाललेलो नरेंद्र पाटलांना. आणि मला वाटतं त्यांनाही मला वाटतं ते पटलेलं आहे, आणि त्यांना हे नाही झालं तर हे शक्यच होणार नाही. किती दिवसांची मुदत? आता 3 महिन्यासाठी समिती नेमलेली होती, थोडा वेळ त्या लागतो, जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे, अजून 1 महिन्याचा अवधी त्या समितीने मागितलेला आहे. त्यात सगळे आयएएस अधिकारी आहेत, सिनियर अधिकारी आहेत. मला असं वाटतं की आता 1 महिन्याचा वेळ घेऊन 1 महिन्याची आताच होईल, 1 महिन्यापेक्षा 1 दिवस त्यासाठी 20 दिवसातही होईल, 25 दिवसातही होईल. पण मला वाटतं की 1 महिन्याचा अवधी त्यातून दिला पाहिजे, त्यातून हा मार्ग निघू शकतो. पण हा निवाहक होईल म्हणजे असं पांडे काल एवढी मोठी उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी झाली, सीएम, डेप्युटी सीएम होते, सर्व आयएएस ऑफिसर सगळे त्या ठिकाणी होते, एजींना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. काल रिटायर्ड चीफ जस्टिस भोसले साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, शिंदे साहेब, सगळ्यांची चर्चा त्या ठिकाणी फोनवरून लंडनपर्यंत साहेबांनी त्या ठिकाणी केली, सीएम साहेबांनी, डेप्युटी सीएम साहेबांनी, देवेंद्रजींनी केली, अजितदादांनी केली. आणि म्हणून मला वाटतं की सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. पण काल सीएमडीसीएम यांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं, पण त्यांचा आग्रह असा आहे की काहीतरी 1 ओळीचा अध्यादेश आणा लिहून अध्यादेश एका ओळीचा ओळीचा काय पान भरच काढू ना आम्ही, 100 ओळीचा काढू असं एका ओळीचा. हा विषय असा नाहीये की अध्यादेश काढला, कॅबिनेटने मिटिंग घेतली किंवा लगेच अधिवेशन बोलवा असा विषय नाहीये. आपण बघतोय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण किती वर्ष लढतोय, किती वर्षापासून मागणी होती. पण हे करता करताही आमच्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 4 वर्ष किती सर्कस करावी लागली, आणि हे सगळं करून आम्ही ते टिकवलंही होतं. सेशन कोर्टात टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात गेलं, त्यावेळेला उद्धवजींचं सरकार आलं, आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे सगळं एक त्या ठिकाणी खारीज झालं. हे सूर्यप्रकाशचं स्वच्छ आहे. सांगण्याचं तात्पर्य की हे सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि आम्हीच या खरं म्हणजे हा जो यांची जी मागणी आहे किंवा मराठा समाजाची मागणी आहे तिला हे सरकारच न्याय देईल.